हेलो, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टार्ट अवर फोर्थ यूनिट, दैट इज इमेज प्रोसेसिंग एंड डेटा एनालिसिस। ओके, हियर इज अवर सिलेबस, दैट इज डिजिटल इमेज, विजुअल इमेज इंटरप्रिटेशन, इमेज इंटरप्रिटेशन कीज, कंसेप्ट ऑफ स्पेक्ट्रल सिग्नेचर्स कर्व, डिजिटल इमेज प्रोसेसिंग, प्रोसेसिंग एंड द पोस्ट प्रोसेसिंग, इमेज रजिस्ट्रेशन, इमेज इन्हांसमेंट, इमेज ट्रांसफॉर्मेशन, डिजिटल इमेज क्लासिफिकेशन, डिजिटल एलिवेशन मॉडल TIN एंड अदर मॉडल एंड देयर एप्लीकेशंस। ओके, इन दिस यूनिट वी आर गोइंग टू टोटली डिस्कस अबाउट द इमेज प्रोसेसिंग एंड डेटा एनालिसिस। ओके, म्हणजे या युनिटमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला इमेज प्रोसेसिंग कशी करायची, म्हणजे जसं की आता आपण फर्स्ट, सेकंड अँड थर्ड युनिटमध्ये काय बघितलं आपण, व्हॉट इज द रिमोट सेन्सिंग काय असणार आहे, रिमोट सेन्सिंगचे प्लॅटफॉर्म काय, व्हॉट आर द डिफरंट टाईप्स ऑफ डेटा कोणते असणार आहे, त्याच्यानंतर जसे की रिमोट सेन्सिंगमध्ये असतात सोर्सेस ऑफ एनर्जी असणार आहे, टार्गेट असणार आहे, सेन्सेस असणार आहे, ठीक आहे। आता ज्यावेळेस एखादे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहे एखाद्या सोर्स थ्रू, इट इज सपोज ते आपला सॅटेलाईट पण असू शकतात किंवा सन पण असेल, त्याच्या थ्रू जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स येतात ते आपल्या टार्गेटला हिट केल्यानंतर रिफ्लेक्ट बॅक होऊन कुठे जातात, सेन्सरकडे जातात, सेन्सरकडे गेल्यानंतर ते अगेन कुठे ट्रान्सफर होतं, डेटा ॲनालिसिसला प्रोसेस, म्हणजे जे काही आपलं प्रोसेसिंग युनिट असतं त्याच्याकडे, आपल्याकडे तो असणार आहे, तो डेटा प्रोव्हाइड केला जातो। मग हे डेटा प्रोसेसिंग युनिट काय करतं, जे काय डेटा रिसीव झालेला आहे त्या डेटाला प्रोसेस करून आपल्याला आउटपुट देतं आहे, ठीक आहे। दॅट इज नथिंग विद द डेटा प्रोसेसिंग। ओके, आता डेटा प्रोसेसिंगमध्ये पण एक युनिट आहे, दॅट इज इमेज प्रोसेसिंग अँड डेटा ॲनालिसिस, ठीक आहे। म्हणजे रिमोट सेन्सिंग हा एक जे प्रोसेस आहे त्याच्यामधला एक पार्ट आहे, तो म्हणजे इमेज प्रोसेसिंग अँड डेटा ॲनालिसिस, ठीक आहे। याच्यामध्ये आता जे इमेज प्रोसेसिंग कशी करायची, कोणकोणता डेटा आहे, कसा ॲनालिसिस करायचा, हे टोटली आपल्याला ह्या युनिटमध्ये आपल्याला डिस्कस करायचं, ठीक आहे। तर याच्यामध्ये काय काय होतं बघा, डिजिटल इमेज असतात, आता तुम्हाला माहिती आहे आपला मोबाईल कॅमेरा असेल, याला नवीन जे पिक्सेलमध्ये आपल्या ज्या इमेजेस येतात त्याला आपण डिजिटल इमेज म्हणतो, ठीक आहे। आणि जे आपल्या पहिले जे येतात, आता दोन टाईपचे इमेजेस आहे मेनली, डिजिटल इमेज असतात आणि ॲनालॉग इमेज असते। आता डिजिटल इमेज हे राईट नाऊ म्हणजे आपल्या सॅटेलाईट थ्रू घेतलेले असतात जे असतात इमेजेस, त्या मेनली असतात डिजिटल इमेज, आणि ज्या एरियल फोटोग्राफ्स असतात दॅट आर दी ॲनालॉग इमेजेस, ठीक आहे। म्हणजे जे एरियल फोटोग्राफ थ्रू घेतले जात ते इमेज असतात ते ॲनालॉग इमेजेस असतात, म्हणजे असे डिफरंट जे टाईप्स आहे आपले, तर ठीक आहे। तर आपण डिजिटल इमेजच्या बाबतीत बघत होतो, आता जे एरियल फोटोग्राफ्स असतात हे नेहमी काय असतात, ॲनालॉग फोटोग्राफर्स, ॲनालॉग इमेजेस असतात, ठीक आहे। अशा टाईपचे जे डिफरन्सेस आहे आपल्याला बघायचे। ऑल्सो व्हिज्युअल इमेज इंटरप्रिटेशन असतात बाय व्हिज्युअली, आता जे काही डेटा प्रोसेसिंग युनिट आहे दीज आर टोटली सॉफ्टवेअर बेसवर असतात, डेटा काय करतात, ॲनालिसिस करतात, त्याच्यानंतर पण काय असतात, व्हिज्युअल इमेज इंटरप्रिटेशन असतात बाय व्हिज्युअली। आता जे सेन्सर्स असतात, सांगायचं म्हटलं जर जे सेन्सर्स असतात त्यांना जे ह्युमन टच असतो, म्हणजे एखादा आपण जे आपल्या डोळ्याने आयडेंटिफाय करू शकतो ते आपले सेन्सर करू शकत नाही, ठीक आहे। मग त्याच्यासाठी काय असतं, व्हिज्युअल इमेज इंटरप्रिटेशन पण असतं, ठीक आहे। आफ्टर डेटा प्रोसेसिंग और इमेज प्रोसेसिंग जे काय असेल आपल्या सेन्सर किंवा आपल्या प्रोसेसिंग युनिट थ्रू जे आले असेल त्याचं व्हिज्युअल इमेज इंटरप्रिटेशन पण असतात। मग इमेज इंटरप्रिटेशनचे कीज कोणतात, कन्सेप्ट ऑफ स्पेक्ट्रल सिग्नेचर कर्व काय, हे सर्व आपल्याला ह्या युनिटमध्ये बघायचं, ठीक आहे। त्याच्याबरोबरच आपल्याला डिजिटल इलिवेशन मॉडेल आहे, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट। नेक्स्ट वन देर इज अ ट्रँग्युलर इरेग्युलर नेटवर्क, दॅट इज TIN, ओके, आणि अदर मॉडेल अँड देअर ॲप्लिकेशन्स, हे सर्व आपल्याला काय करायचं, युनिट 4 बघायचं, ठीक आहे। सो वी आर मूव्हिंग टुवर्ड्स अवर फर्स्ट युनिट म्हणजेच आपल्या युनिटचा फर्स्ट टॉपिक, दॅट इज इमेज प्रोसेसिंग, ठीक आहे। आता इमेज प्रोसेसिंग काय आहे, आता तुम्हाला माहीत असेल राईट नाव आता आपल्याकडे जे चालू आहे सर्व, बघा तुम्ही इमेज प्रोसेसिंग म्हणजे आपण कॅमेराने फोटो केल्यानंतर आपण त्याला काय करतो, एडिटिंग करतो बघा, फोटोशॉपमध्ये वगैरे, दॅट इज नथिंग बट दी इमेज प्रोसेसिंग, ठीक आहे। त्याला आपण काय म्हणू शकतो, इमेज प्रोसेसिंग म्हणू शकतो। इट इज दी वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोविंग टेक्नॉलॉजी टुडे, ठीक आहे। ही आपल्या राईट नाव ही सर्वात फास्टेस्ट ग्रोईंग होणारी टेक्नॉलॉजी सध्या तरी। तुम्हाला माहीत असेल आता आपल्याकडे मोस्टली DSLR वगैरे आलेले असतील बघा, DSLR वगैरे आलेले असतात, त्याच्या थ्रू आपण काय करतो, इमेजेस कॅप्चर करतो, एडिटिंग चालू आहे, फोटोशॉपचा जमाना आलेला आहे, बरोबर आहे। सेम आहे ना, हा इमेज प्रोसेसिंग ही सुरुवातीपासून आहे, ठीक आहे, सुरुवातीपासून आलेली। याच्या थ्रू काय करतो आहे, आपण इमेज प्रोसेस करतो आहे, आपल्याला इझिली आयडेंटिफाय करू शकतो आपण, असे फीचर्स आपल्याला
करू शकतो, ठीक आहे, असे आपल्याला इमेज प्रोसेसिंगमध्ये असते. सो इमेज प्रोसेसिंग, आता डेफिनेशन काय इमेज प्रोसेसिंगची, इमेज प्रोसेसिंग इज द वे टू कन्वर्ट अन इमेज टू द डिजिटल एस्पेक्ट अँड परफॉर्म अ सर्टन फंक्शन ऑन इट इन ऑर्डर टू गेट अन एनहान्स इमेज ऑर एक्स्ट्रॅक्ट अदर यूजफुल इन्फॉर्मेशन फ्रॉम इट. इट इज द डेफिनेशन ऑफ इमेज प्रोसेसिंग. रीड वन मोर टाइम. दॅट इज इमेज प्रोसेसिंग इज अ वे टू कन्वर्ट अन इमेज इन टू अ डिजिटल एस्पेक्ट and perform a certain function on it in order to get an enhanced image or extract other useful information from it. ओके, म्हणजे काय इमेज प्रोसेसिंग, आता जी तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटली, सपोज तुम्ही सॅटेलाईटकडनं काही इन्फॉर्मेशन घेतली किंवा सॅटेलाईटनी काही इमेजेस ज्या घेतलेल्या, सॅटेलाईट ज्या इमेजेस घेतात त्याला आपण इझिली आयडेंटिफाय करू शकत नाही, ठीक आहे. सॅटेलाईट ज्या इमेजेस घेतं त्याला आपण इझिली आयडेंटिफाय करू शकत नाही, कारण आपल्याला जी प्रोसेस कर त्याला आपल्याला इमेज प्रोसेसिंग करावं लागतं, त्याला डिजिटल ॲस्पेक्टमध्ये कन्वर्ट करायचं, त्याच्यावर काही फंक्शन करायचं, सो दॅट वी विल गेट अ एक्स्ट्रा वी कॅन एबल टू एक्स्ट्रॅक्ट अ इन्फॉर्मेशन फ्रॉम इट, ठीक आहे. म्हणजे आपण त्यातनं इन्फॉर्मेशन काढू शकतो, काही इमेजेसचे का एनहान्स करायची असेल, जसं आपण फोटो एडिटिंग करतो बघा, त्या टाईपची प्रोसेसिंग, त्यालाच आपण इमेज प्रोसेसिंग म्हणतो आहे. ओके, दिस इज द डेफिनेशन ऑफ इमेज प्रोसेसिंग. देर आर फ्यू स्टेप्स इन इमेज प्रोसेसिंग ॲज वेल. काही स्टेप्स पण आपल्याला इमेज प्रोसेसिंगमध्ये, फर्स्ट वन, देर इज इम्पोर्टिंग अन इमेज विथ ऑप्टिकल स्कॅनर ऑर डिजिटल फोटोग्राफी. आता एक टेंटेटिव्ह तुम्हाला सांगायचं म्हटलं, स्टेप इमेज प्रोसेसिंगच्या स्टेप्स कोणकोणत्या आहे. फर्स्ट वन, देर इज इम्पोर्टिंग इमेज विथ अन ऑप्टिकल स्कॅनर अँड डिजिटल फोटोग्राफी, ठीक आहे. तुम्हाला इमेज काय करायची, ऑप्टिकल स्कॅनर थ्रू काय करायची, इम्पोर्ट करायची, किंवा आपले स्कॅनर असतात बघा, आपण काय करतो हार्ड कॉपीला सॉफ्ट कॉपीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करतो, स्कॅनर थ्रू काय करतो, त्याला स्कॅन करतो आणि आपण आपल्या पी सीमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये घेतो, दॅट इज नथिंग बट द इमेज, त्याला आपण काय करतो, स्कॅन करतो. म्हणजेच दिस इज अ फर्स्ट स्टेप इन इमेज प्रोसेसिंग. जर तुमच्याकडे काही हार्ड डाटा असेल किंवा हार्डवेअर, म्हणजे जे तुमच्या हार्ड कॉपी वगैरे असेल त्याला आपल्याला जर सॉफ्ट कॉपीमध्ये करायचं असेल तर आपण काय करतो, त्याला स्कॅन करतो. सेम आहे ना इमेज प्रोसेसिंगमध्ये, दॅट इट इज द फर्स्ट स्टेप, ठीक आहे. विथ द हेल्प ऑफ ऑप्टिकल स्कॅनर अँड डिजिटल फोटोग्राफी वी कॅन इम्पोर्ट इमेज, ठीक आहे. सेकंड स्टेप इज दॅट अनालिसिस अँड इमेज मॅनेजमेंट इन्क्लुडिंग डेटा कॉम्प्रेशन अँड इमेज एनहान्समेंट अँड व्हिज्युअल इमेज डिटेक्शन, ठीक आहे. सेकंड स्टेपमध्ये काय येतं, व्हॉटेवर जे काही गोष्टी आपण डिजिटल केलेल्या आहे किंवा आपण इम्पोर्ट केलेल्या आहे त्याचं अनालिसिस करायचं आहे. वी हॅव टू मॅनेजमेंट इमेज मॅनेजमेंट, आपल्याला इमेजची पण काय करायची, मॅनेजमेंट करायची. मॅनेजमेंट म्हणजे काय, एखादा डेटा काय करायचा आहे, कॉम्प्रेस करायचा आहे. आता सपोज आपल्याला माहीत असेल बघा, आपण कॅमेरा थ्रू जर इमेज घेतली, फोटोग्राफ घेतले, त्याच्या साईडला काही ठिकाणी ब्राईटनेस खूप जास्त होते, कमी होते, म्हणजे असं काय तो डेटा काय करायचा, आपल्याला कॉम्प्रेस करायचा आहे. जे अननेसेसरी डेटा असेल काय करायचा, कॉम्प्रेस करायचा. इमेजचं व्हिज्युअल टूल्स आहे ते व्हिज्युअल इमेज डिटेक्शन असेल ते वाढवायचं आहे, इमेजची एनहान्समेंट वाढवायची. दॅट ऑल आर इन्क्लुडेड इन सेकंड स्टेप ऑफ इमेज प्रोसेसिंग, ठीक आहे. हे कशात येतं, सेकंड स्टेपमध्ये येतं. नेक्स्ट वन, देर इज अ फायनल स्टेज वेअर द रिझल्ट कॅन बी चेंज इन टू अ इमेज. लास्ट स्टेप म्हणजे काय, ज्यावेळेस आपण इमेज ह्या फर्स्ट टू स्टेप झाल्यानंतर जी फायनल स्टेज आपली, दिस इज अवर फायनल स्टेज, या फायनल स्टेजमध्ये आपण काय करतो आहे, आपल्याला फायनल इमेज भेटतं आहे, ठीक आहे. दॅट इज नथिंग बट दी इमेज अनालिसिस, ठीक आहे. इट इज अ फायनल स्टेज वेअर द रिझल्ट कॅन बी चेंज इन टू अ इमेज ऑर रिपोर्ट बेस ऑर इमेज अनालिसिस, ठीक आहे. म्हणजे काय, आपल्याला या फायनल स्टेजमध्ये आपल्याला फायनल इमेज भेटते, ठीक आहे. दिस इज अ शॉर्ट इंट्रोडक्शन ऑफ इमेज प्रोसेसिंग. ह्याच्यामध्ये आपण एक जे शॉर्ट इंट्रोडक्शन बघितलं इमेज प्रोसेसिंगचं, तुम्हाला त्याची डेफिनेशन पण सांगितली इमेज प्रोसेसिंगची, अँड देर आर फ्यू स्टेप्स ऑल्सो इन्वॉल्व इन इमेज प्रोसेसिंग. ओके, सेकंड टॉपिक इज दॅट नीड ऑफ इमेज प्रोसेसिंग, ठीक आहे. आपल्याला इमेज प्रोसेसिंगची गरज काय, ठीक आहे. दीज आर दी फ्यू नीड्स आर गिवन हियर. फर्स्ट वन, देर इज टू अवॉइड द इम्प्रॉपर एक्सप्लॉयटेशन ऑफ इमेज इन ऑर्डर टू अचीव अ लेवल ऑफ ब्युटी ऑर टू सपोर्ट द पॉप्युलर रियालिटी, ठीक आहे. म्हणजे काय, जी इनप्रॉपर एक्सप्लॉयटेशन झालेली आहे, ठीक आहे. म्हणजे काय, जे आपण ज्यावेळेस एखादा सॅटेलाईट असेल किंवा एरियल फोटोग्राफ असेल जो ज्यावेळेस कॅप्चर केल्यानंतर त्यावेळेस काही डार्कनेस येतं, ब्राईटनेस वाढते किंवा डार्क स्पॉट येत आहे, याने काय होत आहे, प्रॉपरचं जे इमेजचं जे असेल एक्सप्लॉयटेशन ते होतं आहे. म्हणजे मेन जो डेटा आहे तो काय होतो आहे, आपला एक्सप्लॉयट होतो आहे, ठीक आहे. तो आपल्याला रिगेन करण्यासाठी आपल्याला इमेज प्रोसेसिंग असणं गरजेचं आहे, ठीक आहे. नेक्स्ट वन, देर इज टू आयडेंटिफाय द सिग्निफिकंट डिफरन्सेस बिटवीन ह्युमन अँड डिजिटल डिटेक्टर्स, ठीक आहे.
जसं मी तुम्हाला पहिलेच इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं होतं की जो डिजिटल डिटेक्टर्स किंवा डेटा प्रोसेसिंग युनिट आहे किंवा जो फोटो कॅप्चर करणारा जो आपलं सेन्सर आहे त्या सेन्सर थ्रू जे आपण फोटो कॅप्चर करतो आहे त्याच्यामध्ये आणि ह्युमनमध्ये काहीतरी असणारच, ह्युमन टच नसतो डिटेक्टरला, बरोबर आहे ना? मग ते डिटेक्ट आपल्याला दोघांमधला डिफरन्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला इमेज प्रोसेसिंग ही गरजेची आहे, ठीक आहे? नेक्स्ट वन, देर इज अ टू एनहान्स द इमेज. आता तुम्हाला माहिती इमेज प्रोसेसिंग का करायची, आपल्याला इमेजची क्वालिटी वाढवण्यासाठी करायची, ठीक आहे? व्हिज्युअल डिटेक्शन टूल्स वाढवायचे आपल्याला, त्याच्यासाठी आपल्याला इमेज प्रोसेसिंग ही गरजेची, ठीक आहे?